नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अश्विनी अडसूळ। आज आपण मराठी हा विषय शिकणार आहोत। त्यातीलच आज मी तुम्हाला पक्ष्यांची ओळख ही करून देणार आहे। आपला आजचा टॉपिक आहे पक्ष्यांची ओळख। पक्षी म्हणजे काय असते, तसेच पक्षी यामध्ये कोणकोणते पक्षी येतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। तयार आहात मग? चला तर मग आज आपण पक्ष्यांची ओळख करूया। सुरुवातीला आपण पक्षी म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत। पक्षी या शब्दाचा अर्थ इंग्रजी भाषेत बर्ड्स असा होतो। पक्षी म्हणजेच जे उडतात, दोन पायांवर चालतात व ज्यांना पिसे असतात ते असणे म्हणजेच त्यांना पक्षी असे आपण बोलतो। पक्षी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात। त्यातील काही पक्षी हे आकाशात उंच उडू शकतात तर काही हे उडू शकत नाहीत। काही पक्षी हे जमिनीवर राहतात तर काही पक्षी जमीन तसेच पाणी दोन्ही ठिकाणी असतात। पक्ष्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजेच त्यांची उडण्याची क्षमता। सर्व पक्ष्यांना पिसे, चोच व चार कप्प्यांचे हृदय हे असते। हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहेत। तर मुलांनो, इथे आपण पक्षी म्हणजे काय हे जाणून घेतलेले आहे। आता आपण वेगवेगळे पक्षी पाहणार आहोत। पक्ष्यांमध्ये वेगवेगळे पक्षी आहेत, त्यातीलच काही पक्षी आता आपण पाहणार आहोत। अवर फर्स्ट बर्ड दॅट इज क्रो। क्रोलाच मराठी भाषेत आपण कावळा असे बोलतो। कावळा हा रंगाने काळा असतो। याचे अन्न म्हणजे छोटे छोटे कीटक हे खातो। तसेच हा पक्षी आपल्या आजूबाजूलाच असतो। हा पक्षी आपल्याला रोज दिसतो। अवर सेकंड बर्ड दॅट इज स्पॅरो। स्पॅरोलाच मराठी भाषेत आपण चिमणी असे बोलतो। चिमणी ही सुद्धा आपल्या घराच्या आजूबाजूला राहते। हिचे अन्न म्हणजेच तांदूळ, गहू, ज्वारी अशा प्रकारचे कोणतेही धान्य ही खाते। हिचे आवाज म्हणजेच च्यू 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 अशी ती ओरडते, हा तिचा आवाज आहे। नाव अवर नेक्स्ट बर्ड दॅट इज हेन। हेनलाच मराठी भाषेत आपण कोंबडी असे बोलतो। हिचे अन्न देखील चिमणीप्रमाणेच वेगवेगळे धान्य आहे। म्हणजेच ही सुद्धा तांदूळ, गहू, ज्वारी अशा प्रकारचे अन्न खाते। हिच्यापासून आपल्याला अंडी मिळतात। कोंबडी हा पाळीव पक्षी आहे। हा पक्षी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। यानंतरचा आपला पक्षी आहे पोपट। यालाच आपण इंग्रजी भाषेत पॅरट असं बोलतो। याचा रंग हिरवा व चोच ही लाल रंगाची असते। याला डाळिंब, मिरच्या हे खायला खूप आवडते। याचा आवाज देखील मिटू मिटू अशा पद्धतीने येतो। तसेच हा पक्षी आपल्याप्रमाणेच बोलू शकतो। या पक्ष्याला आपण घरी पाळतो, हा देखील पाळीव पक्षी आहे। नाव अवर नेक्स्ट बर्ड दॅट इज पिकॉक। पिकॉकलाच मराठी भाषेत आपण मोर असे बोलतो। मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो। हा पक्ष्यांमधील सर्वात सुंदर पक्षी आहे। या पक्षाचे पंख हे अतिशय मोठे असतात व ते सुंदर असतात, वेगवेगळ्या रंगांनी भरलेले असतात। त्यामुळे हा पक्षी अतिशय सुंदर दिसतो। तसेच या पक्षाचे अन्न म्हणजेच छोटे छोटे कीटक हे याचे अन्न आहे। हे हा पक्षी खातो। यानंतरचा आपला पक्षी आहे तो म्हणजे डक।
यालाच आपण मराठी भाषेत बदक असे बोलतो. बदक हा रंगाने पांढरा असतो. हा पक्षी जमिनीवर तसेच पाण्यात देखील असतो. या पक्ष्याचे अन्न म्हणजेच हा पक्षी छोटे प्राणी म्हणजेच मासे व तांदूळ हे खातो. नाव अवर नेक्स्ट बर्ड दॅट इज इग्रेट. यालाच आपण मराठी भाषेत बगळा असे बोलतो. बगळा हा देखील रंगाने पांढरा असतो. या पक्ष्याचे अन्न म्हणजे छोटे छोटे मासे हा खातो. या पक्ष्याची मान ही फार उंच असते व तसेच पाय देखील फार उंच असतात. हे याचे वैशिष्ट्य आहे. आता आपला पुढचा पक्षी आहे तो म्हणजे गरुड. गरुडलाच इंग्रजी भाषेत आपण ईगल असे बोलतो. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजेच हा पक्षी बाकी सर्व पक्ष्यांपेक्षा आकाशात उंच भरारी घेतो. म्हणजेच सर्वात उंच उडणारा पक्षी तो म्हणजे गरुड आहे. गरुड याचे अन्न देखील छोटे छोटे कीटक खाणे तसेच मांस खाणे हे त्याचे अन्न आहे. या पक्ष्याचे पाय हे अत्यंत मोठे असतात, पंजासारखे. तसेच हा पक्षी पक्ष्यांमधील राजा म्हणून ओळखला जातो. तर आपला हा पक्ष्याचं नाव आहे गरुड. नाव द स्टुडंट्स अवर नेक्स्ट बर्ड दॅट इज ओल. या पक्ष्यांनाच मराठी भाषेत आपण घुबड असे बोलतो. हा पक्षी आपल्याला रात्रीच्या वेळी शक्यतो जास्त दिसतो, कारण या पक्ष्यांना रात्रीच्या काळोखात चांगले दिसते आणि ते रात्री शिकार करतात. म्हणजेच ते रात्रीच्या वेळी छोट्या छोट्या प्राण्यांना मारून त्यांचे सेवन करतात. या पक्ष्यांचे शरीर हे अखूड व भरीव असते. यांच्या सर्व जातींचे डोके मोठे मोठे, चेहरा बशीसारखा व पसरट आकाराचा असतो. तसेच यांचे डोळे हे अत्यंत मोठे मोठे दिसतात. हे यांचे वैशिष्ट्य आहे. आता आपला शेवटचा पक्षी आहे तो म्हणजे कबूतर. यालाच आपण इंग्रजी भाषेत पिजन असे बोलतो. या पक्ष्याचा वापर पूर्वीच्या काळी संदेश देण्यासाठी म्हणजेच पत्रव्यवहार करण्यासाठी याचा वापर केला जायचा. या पक्ष्याचे अन्न हे तांदूळ, चणे हे असे याचे अन्न आहे. तसेच या पक्ष्याची मान ही राखाडी रंगाची असते. हे याचे वैशिष्ट्य आहे. तर आपला शेवटचा पक्षी आहे कबूतर. सो द स्टुडंट्स, हियर यू अंडरस्टँड अबाउट बर्ड्स. यू हॅव गेट द नॉलेज रिगार्डिंग बर्ड्स. नाव द स्टुडंट्स, वी विल सॉल्व सम क्वेश्चन्स अँड लर्न अबाउट द बर्ड्स. सो अवर फर्स्ट क्वेश्चन दॅट इज आयडेंटिफाय द पिक्चर्स अँड गिव्ह द नेम्स इन मराठी. इथे आता आपण सर्व पक्ष्यांची ओळख करून घ्यायची आहे व त्याचे नाव मराठीमध्ये सांगायचे आहे. पहिल्या चित्रातील पक्ष्याचे नाव आहे इग्रेट. यालाच आपण मराठी भाषेत बगळा असे बोलतो. आता दुसऱ्या पक्ष्याचे नाव आहे पिजन. यालाच आपण मराठी भाषेत कबूतर असे बोलतो. त्यानंतरचा तिसरा पक्षी आहे स्पॅरो. यालाच आपण मराठी भाषेत चिमणी असे बोलतो. आता आपल्या चौथ्या पक्ष्याचे नाव आहे पॅरट. यालाच आपण मराठी भाषेत पोपट असे बोलतो. नाव द स्टुडंट्स अवर सेकंड क्वेश्चन दॅट इज फ्रॉम द गिवन पिक्चर्स विच इज द पेट बर्ड.
सो द स्टूडंट्स आंसर इज हेन म्हणजेच कोंबडी हे याचे उत्तर आहे. कोंबडी हे आपण घरी पाळतो. नाव लेट्स सॉल्व अवर थर्ड क्वेश्चन दॅट इज फ्रॉम द फॉलोइंग बर्ड्स विच इज द अवर नॅशनल बर्ड अँड द आन्सर इज पिकॉक. पिकॉक म्हणजेच मोर हे त्याचे उत्तर आहे. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो हे त्याचे उत्तर आहे. सो द स्टुडंट्स आवर लास्ट क्वेश्चन दॅट इज विच ऑफ द फॉलोइंग बर्ड्स इज फ्लाईज इन द हायेस्ट स्काय अँड द आन्सर इज थर्ड पिक्चर दॅट इज ईगल. यालाच आपण मराठी भाषेत गरुड असं बोलतो. गरुड हा सर्वात उंच उडणारा पक्षी आहे. सो द स्टुडंट्स हियर वी फिनिश्ड अवर लेसन. नाव यू विल बी हॅविंग होमवर्क दॅट इज फाइंड आउट द मोर पिक्चर्स ऑफ अ बर्ड अँड लर्न नेम्स इन मराठी. ड्रॉ द पिक्चर्स ऑफ युअर फेवरेट बर्ड इन युअर मराठी बुक. दिस इज युअर होमवर्क. थँक्यू स्टुडंट्स.